बातमी आहे मराठी शाळेची, पण ही मराठी शाळा महाराष्ट्रात किंवा भारतातील नाहीये, तर ती आहे अमेरिकेतील आयोवा या प्रांतातील वेस्ट डेस मोइन्स शहरातील। अमेरिकेत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मुलांसाठी मराठी शाळा असावी। मुलांना मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, सण, उत्सव यांची ओळख व्हावी व आपल्या मातृभूमीशी मराठी भाषेच्या माध्यमातून ते संलग्न राहावेत या हेतूने न्यू मराठी स्कूल या शाळेची स्थापना अनुष्का संजय शिंदे यांनी त्यांचा भाऊ पराग मेहर व वहिनी अमृता मेहर यांच्या मदतीने केली। आणि ही शाळा विद्यार्थ्यांकडून कोणतीही शैक्षणिक फी न घेता अगदी मोफत चालवली जाते। अनुष्का शिंदे या कैलासवासी कृष्णाजी चिमाजी मेहर यांच्या नात असून नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे सचिव अरविंद मेहर व शरद मेहर यांच्या भाची आहेत। या कामात त्यांना आरती वैद्य व मानसी भागवत या दोन मैत्रिणींची मोलाची मदत झालीये। सन 2022 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 19 विद्यार्थ्यांसह ही मराठी शाळा सुरू झाली। इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत ही शाळा असून या शाळेत मुलांना मराठी लिहायला वाचायला शिकविले जाते। त्याचप्रमाणे मराठी नाटक, गायन याची प्रात्यक्षिके पालकांसमोर सादर केली जातात। तसेच या शाळेत मराठी सण आणि उत्सव हे देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत। या शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना पालकांकडून देखील उत्स्फूर्त दाद मिळत आहे। परदेशात राहून देखील या शाळेच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीची आपल्या मातृभूमीशी व संस्कृतीशी नाळ जोडून ठेवण्याचे काम ही शाळा करत आहे। मेहर हे वारुळवाडी येथील कुटुंब पहिल्यापासूनच शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले कुटुंब आहे। त्यात नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झालेली त्यांची ही नातवंडांची पिढी देखील परदेशात भारतीय शिक्षणाची मुळे रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे व त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।